नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल नेहमीच भरभरून बोलत असतो. अनेक तज्ज्ञांकडनं, अनेक शिलेदारांकडनं, अनेक कृषी विषयातल्या या सगळ्या पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडनं, सेंद्रिय शेतीबद्दल जाणणाऱ्या शेतकऱ्यांकडनं, सगळ्याकडनं आपण माहिती जाणून घेत असतो आणि हीच माहिती आपल्याला जगायला श्रीमंत बनवत असते आणि शेतीला खऱ्या अर्थानं श्रीमंतीची नवी परिभाषा देत असते. आज अशाच एका व्यक्तित्वाशी, सुवर्ण कोकणच्या शिलेदाराशी बोलणार आहोत. वैशाली मोरेश्वर सबनीस आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे आपलं. खर तर जिथे ज्या वयात आता बस असा एक मनाचा समज असतो, त्या वयात आता सुरू अशी तुम्ही जिद्द मनाशी धरली. नेमका तुमचा इथपर्यंतचा प्रवास होता कसा, म्हणजे कशा काय बाबा तुम्ही शिलेदार झालात, कशी आवड झाली, काय सांगाल? मी बॉम्बे पोर्ट्रेस मध्ये सर्व्हिसला होते. 28 वर्ष सर्व्हिस करून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती. असे काय काय उद्योग करायचे असे चालले असताना यांच्या मनात आलं की बाबा आपण शेती करूया. अहो म्हटलं ती शक्य नाही आहे, तरी पण नाही मला आवड आहे, मी करणार असं म्हटल्यानंतर मग आम्ही ही मुरबाडची जागा घेतली आणि तिथे सुरू केलं. हे नक्की सुरू केलं. बघा, तुम्ही मूळच्या सावंतवाडीच्या, तुमचे पती डॉक्टर मोरेश्वर सबनीस आणि तुमच्या मनामध्ये पहिल्यापासूनच शेती करायची, काहीतरी स्वतःच असावं असा आपला एक प्रयत्न होता, पण अचानक सुवर्ण कोकणची आणि तुमची गाठ कशी झाली? मी जी 24 तास 11:30 वाजता प्रोग्राम असायचा तो बघत होते. तर तो बघताना सतीश परब सरांची तिकडे मुलाखत असायची, ते मला आवडली म्हणून मी रोज 2-4 वेळा असं बघितलं दररोज. मग त्याच्यात ते हळद लागवड आणि सांगायचे. तर 87 सालापासून आम्ही शेती करत होतो तिकडे मुरबाडला. तर आम्ही पुस्तकं वाचूनच शेती केली, कारण आम्हाला काही आधीचं बॅकग्राऊंड काय नव्हतं. बर, हे गेले होते दापोलीला, तिकडून त्यांनी रोपं आणली आणि आम्ही ती लावली होती. तर त्याच्यात एक लेख होता की हळद लावा आणि भरपूर कमवा. तेव्हापासून मी हळद थोडीशी लावायची आणि त्याच्यातून काही यायचं नाही यायचं असंच व्हायचं. मग म्हटलं आता आपण हे तर सोडायचं नाही, तर मग दरवर्षी आम्ही थोडंसं लावायचं, थोडं काय मिळेल ते हे करायचं. आणि हे सुवर्ण कोकणचं हे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं हो हे नवीन पद्धतीचं चांगलं होईल. मग मी यांना म्हटलं हो आपण लावूया का, अगं आता इतक्या ह्या वयात कुठे लावणार आणि काय करणार. म्हटलं ट्राय तर करायला काय हरकत आहे. ते म्हणाले चल तुझी इच्छा आहे तर आपण बघूया, म्हणून आम्ही तयार झालो. तरी पण शेवटपर्यंत होय नाही होय नाही असंच चालू होतं. त्याच्यात आम्हाला आपले कोण नाही, तुम्ही येतो या विषयावर, पण मला ना आज एका चांगल्या व्यक्तित्वाशी बोलायला मिळाले. मी का त्याचं मी कारण सांगतो. कारण तुम्ही असे आहात की जे आधुनिक पद्धतीने आता हळद लागवड करतात आणि तुम्ही तेच आहात की ज्यानं कुठंतरी वाचून त्याची एक सुरुवात केली होती. मला आताच्या हळदीबद्दल जाणून घेण्यात जसा रस आहे, त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचा, म्हणजे पारंपरिक पद्धत कशी होती आणि त्यातला लॉस किती होता, मला तो आधी जाणून घ्यायचा आहे. ते असे आम्ही भरपूर सगळे नफ्यासाठी आधी मुळात केलंच नव्हतं, पण त्यावेळी त्याचे रिझल्ट काय यायचे. 1 एकर मध्ये वेगवेगळं लावलं होतं, त्याच्यात थोड्या भागात मी अशी ती कोणती झाडं लावली होती आणि काय काय केलं होतं. यांनी दापोलीवरून फणस, आंबा, चिकू, पेरू, अननसाचे मी लावले होते. इकडचे रोपं काढायचे, हे काढायचे वरची येतात ते लावून करायचे. असं करता करता हळद पण मी दरवर्षी ठिकठिकाणाहून आणायचे. मी थोडी थोडी वेगवेगळी कुठली आहे ते बघूया. लावली की आम्ही लावायचं जून मध्ये आणि साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारास आम्ही काढून टाकायचं. अच्छा. आणि ते काढल्यानंतर बघायचं अरे एवढं मोठं लावलं आणि काहीच आलं नाही, एवढे असे बारीक आले काय करूया. तर आमचा शेतकरी तिकडे ठेवलेला तो म्हणायचं बाई काहीच आलं नाही काय करूया. अरे म्हटलं जाऊ दे पुढच्या वर्षी बघूया, म्हणजे जितके येतील तितके बाजूला करून त्याचे उद्योग आम्ही काहीतरी करायचं. आम्ही मिरीची रोपं लावली होती. बरं. तर ते मिरी, लिंबू आणि हे हळद असं तिन्ही करून तेव्हापासून मी लोणचं करायचे. अच्छा. मी सगळ्या घरच्या आमच्या नातलगांना द्यायचे, अरे बाबा ही बघा आमची घरचं हे करून. मी तुम्हाला का विचारलं त्याचं सांगतो प्रेक्षक हो. हा प्रश्न विचारण्यामागे कारण एकच होता, कारण मुंबईतले बहुतांश जे शिकलेले आहेत किंवा ज्यांना शेतीबद्दलचं प्रेम आहे, ज्यांना काहीतरी करायचे, अशा सगळ्या माणसांचे थोड्याफार फरकाने अनुभवही असेच असतात.
मुंबईपासून जवळच असणारं एखादं फार्म हाऊस असतं, कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा असते, त्यात पैशाचा भाग काहीच नसतो, जिथून मिळेल तिथून मातीच्या कणातनं समाधान शोधणारी माणसं असतात, पण कष्ट करायचे आणि त्यातनं येणारं समाधान मात्र मिळत नाही। ते लावण्याचं श्रम होतात पण ते पिकताना मात्र त्यातनं समाधान का मिळत नाही, कारण जर आपल्याला करायचे कष्टच जर करायचे असेल तर त्याची योग्य मेहनत घेतली, योग्य अभ्यास केला तर त्याचे परिणाम हे फार वेगळे असतात। तुम्ही म्हणाल हे कसं, त्याचं उत्तर या आताच्या पुढच्या चर्चेनंतर तुम्हाला नक्की मिळेल। मला सांगा, मी तुम्हाला विचारलं जो पहिला टप्पा होता की तुम्ही आजपर्यंत काय करायचा कसे करायचा, त्यानंतर तुम्ही कार्यशाळेला गेला, सुवर्णकोकणची कार्यशाळा घ्या, ती पहिली कार्यशाळा किंवा ज्या वेगवेगळ्या कार्यशाळा केल्या त्यात तुम्हाला काय जाणवलं की किती सोपं असतं आणि हे शास्त्र शुद्ध कसं असतं याबद्दल मला तुम्हाला काय ऐकायला मिळालं त्याची माहिती द्या। मला माझ्या चुका कुठे होत्या तर त्या कळायला लागल्या, कारण आम्ही लावायचं पारंपरिक पद्धतीने अख्खा चक्का गड्डा लावायचं आणि ते नुसतंच खणून त्याच्यात घालायचं, हे वरपर्यंत डोंगर करायचं त्याला ते हे म्हणतात काय तुमचं त्याला एक परिभाषा बोला, तर ते तशी लावून त्याप्रमाणे करायचं। हा आमचा शेतकरी तो काय म्हणायचा नाही, खणायचा आणि त्याच्यात लावायचं आणि त्यानं उगवायचं नाही, ह्यांनी सांगितलं बाबा तुम्ही अशी ह्या टाईपने करा, ती माती हलकी व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यातून हे येईल। आणि आत्ता लावल्यानंतर साधारण फेब्रुवारी पर्यंत तुम्ही काढू नका ते पानं बिने। पहिल्यांदा तुम्ही काय करायचा, 3 महिन्यांनी काढायचा? हा जून मध्ये लावायचा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला 4-5 महिन्यांनी ते काढून टाकायचं, आलं नाही आलं नाही आलं नाही। ओके, त्यामुळे बारीक बारीक म्हणायचे आम्हाला। म्हणजे त्यावेळेला तुम्हाला हळद लावतात कशी याचं तांत्रिक ज्ञान नव्हतं, त्याच्यानंतर ती किती वाढते याचं ज्ञान नव्हतं, साधारण त्याचं पीक कधी येतं म्हणजे त्याचा वाढीचा काळ काय याबद्दलही माहिती नव्हती, ही सगळी माहिती तुम्हाला कार्यशाळेने दिली। ओके, आणि आता या क्षणाला मला सांगा आता तुम्ही काय सुरुवात केली? आता मी आमच्या शेतकऱ्याला सांगितलं रे आपण लावूया हळद या नवीन टाईपने आहे, ते लोक मार्गदर्शन करत आहे त्यांच्याप्रमाणे आपण करूया का, तर तोही तयार झाला बघूया करून, म्हणून आम्ही ते हे आणले ट्रे, त्याच्यात आम्हाला यांची मदत झाली। मोद्याचे प्राध्यापक होते आपले प्रसाद खेडेकर, प्रसाद खेडेकरांनी आम्हाला बरीच मदत केली, त्यांनी ते बियाणं आणून दिलं, ही ट्रे आणि कोकोपीट कुठे मिळेल त्याचे ऍड्रेस सांगितले, त्यामुळे ते सगळं आम्ही जाऊन घेऊन आलो आणि ते लावलं। लावताना पण मी त्या याला सांगितलं अरे बाबा मी बसा मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते, मी नेहमी तोच करायचा, मी त्याला नेऊन द्यायचे आणि तो लावायचा, आणि यावेळेला मी त्याला म्हटलं मी दाखवते, मग त्याप्रमाणे मी दाखवलं असे असे कट करा हे करा, त्या बाबिस्किन मध्ये 10 मिनिटं बुडवून ठेवा म्हणजे ते जंतुनाशकने हे होईल, आम्ही ते जंतुनाशक वापरत नव्हतो तेव्हा, मी बाकीच्या याला वापरत होतो पण हळदीला लागेल असं माहिती नव्हतं म्हणून त्याला काय लावलं। जंतुनाशक का लागते, कारण आपल्याकडे असं एक समज आहे हळद म्हणजे काय बाबा कुठेही रुजली किंवा तीच मुळात स्वतः जंतुनाशक असते, मग त्या हळदीच्या रोपाच्या वेळी जंतुनाशक का वापरायचं काय कारण असतं काय असं काही त्याची एक ती पद्धत असते आणि ही पद्धत तुम्हाला अगोदर माहिती नव्हती? हा माहिती नव्हती। ओके, आणि त्यानंतर मग आता कसं करता तुम्ही? मग आता हे कट केल्यानंतर ते 10 मिनिटं पाण्यात घालून ठेवलं बाबिस्किन मध्ये कुडवून पाण्यात, आणि मग 10 मिनिटानंतर ते कोकोपीट ट्रे मध्ये घातलं, त्याच्यात एक एक छोटे छोटे डोळे असे लावले, अच्छा, आणि मग वरून माती परत ते कोकोपीट पसरून असे व्यवस्थित ट्रे केले बनवले, एकावर एक ट्रे असे झाकून ठेवले, आणि एक 4 दिवस त्याला म्हटलं अरे तू पाणी मारू नको बाई सुकले तर, म्हटलं सुकले तर सुकले तर मी जबाबदार आहे तू काय काळजी करू नको बाई ओरडणार नाहीत तुला 4 दिवसांनी तू उघड, अच्छा, तर म्हणाला बरं, आणि मग मी 20-25 त्याला ट्राय करून दाखवले आणि म्हटलं आता बाकीचे सगळे तुम्ही ट्राय करा आणि बघा, आणि मी म्हटलं येते 8 दिवसांनी। ओके, मग ते लावून झालं त्यांचं, मग हे म्हणाले अगं त्यांनी रोज त्याला हे फोन करून विचारते अरे झालं का झालं का, तू माणसं घेतलीस का, त्यांनी लावलं का बरोबर, तर हो हो साहेब झालं सगळं व्यवस्थित झालंय, अरे ह्यांना बघितल्याशिवाय चैन नव्हती, म्हणून आम्ही 8-10 दिवसांनी परत गेलो तिकडे, तिथे व्यवस्थित लावलं होतं, मग ते लावल्यानंतर हे म्हणाले आता पाऊस बिऊस आला तर म्हणून त्याने छप्पर लावलं त्याच्यासाठी, अच्छा, आणि ती सगळी रोपं व्यवस्थित आहेत बघितलं, आणि मग आम्ही त्या दिवशी संध्याकाळी निघून आलो। अच्छा, आता मला सांगा की खूप वेळेला असं होतं की आपण हे सगळं करू शकतो, म्हणजे केवळ
हळद लावायची असंच नाही, तर आपण काहीही करू शकतो. मी तुम्ही कार्यशाळेत जर म्हणजे माझ्या मते पाडव्याच्या धुरुवाला पण होता आणि आणि दोन एक दोन ठाण्याच्या कार्यशाळेत पण होता जिथे हळदीबद्दल विशेषत्वानं होतं. आणि आता जी आपली पुढची कार्यशाळा आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार 17 जूनची जी कार्यशाळा आहे त्या मोफत कार्यशाळेमध्ये देखील आपण हळदीबद्दल विशेषत्वानं बोलणार आहोत. एका कार्यशाळेनं तुमच्या आयुष्यात काय बदल केला? बरंच ज्ञान मिळालं, म्हणजे पुस्तके वाचून केलं होतं. अरे हळद लावा आणि खूप कमवा, त्याच्यातून काय झालं नव्हतं. तर म्हटलं आता हे अशा टाइपने झाल्यानंतर बघूया, म्हणून ते रिझल्ट मिळणारच, कारण तुमची प्रामाणिकपणे त्यातली मेहनत आहे आणि महत्वाचं म्हणजे मी करू शकते हा आत्मविश्वास. आत्मविश्वासानं केलेलं कुठलंही काम हे नेहमी त्याची भरभराटच होते. आता मला डॉक्टर मोरेश्वर यांच्याबद्दल विचारायचं, त्यांची असलेली शेतीची आवड आणि त्यांची या सगळ्यात असलेली इन्व्हॉल्वमेंट याबद्दल काय सांगाल? त्यांनाच जास्ती करून आवड होती. अगं आपण शेती करूया, शेती करणं सोपं नाहीये. नाही नाही म्हणाले, मला करायचंच आहे, आपल्या शेतात पिकवलेलं मला खायचंय. ते भात लावायचा, आम्ही तो भात महाग पडायचा, कारण छोट्या जागेत गुंठामध्ये किंवा अतिशय कमी क्षेत्रात केलेलं ते पीक असतं. त्याचा सगळा एकंदर हिशोब काढला तर तो तयार जो भात घेऊ त्याच्यापेक्षा तांदूळ घेऊ त्याच्यापेक्षा हा महाग पडायचा, आणि तिथून मुंबईला आणून लोकांना द्यायचं तर महागायचं हे नाही होणार. म्हणून आम्ही तिथेच ठेवायचं आणि जे आमच्याकडे पाहुणे यायचे त्यांना आम्ही असे गिफ्ट म्हणून द्यायचे. म्हणजे मग आपल्याला काय वाटत नाही महागाई नाही आणि स्वस्त आहे नाही करून. तर अशी आणखी कोणती कोणती रोपं लावली होती तुम्ही? मिरीचंही काहीतरी करता. हा, मिरी यांच्या एका मित्राकडे गेलो होतो आम्ही, तर त्यांच्या माडाच्या झाडावर आणि भरपूर असे वरपर्यंत चढले होते मिरीची रोपं. बरं, मी एक लावलं की वरपर्यंत चढले, असे चारही बाजूने लावून असं छान दिसत होतं आणि त्याला तर मिरीचे घोस आलेले दिसत होते. हे म्हणजे आपण का नाही लावायचं असं, म्हणून त्याच्याकडून घेऊन आलो आम्ही. आणि आमच्याही रोपावरती माडाच्या रोप झाडं होती, आम्हीच लावलेली, त्या झाडावरती लावून हे केलं आणि ती मिरी पण खूप छान यायला लागली. मिरी पण सुरुवातीला, अरे पाऊस पडला आता काढूया मिरी, म्हणून सुरुवातीला मी मिरी काढायची होती. मिरी काढली आता काय करूया, मग आता त्यांनी जी प्रोसेस वाचली होती कसं करायचं काय त्याप्रमाणे तो प्रोसेस मी केलं आणि ठेवली. थोड्या दिवसांनी बघितलं अरे ती पचपचीत झाली. लगेच जर का लहान असताना तुम्ही केलं तर त्याचं मिरीला ते कडकपणा येत नाही. बरोबर, त्यामुळे मग थोडे दिवसांनी म्हटलं आता इतक्या लवकर नाही काढायची, आणखीन थोडे दिवस ठेवून बघूया. पण आणखीन थोडे दिवस ठेवली, मग जरा ती मिरी घट्ट भरली. मग जेव्हा तुम्हाला लोणचं बिणचं करायचं तेव्हा ती कोवळी मिरी चालू शकते, पण जेव्हा तुम्हाला विकण्यासाठी किंवा खाण्यासाठी पाहिजे असते सबंध वर्षभर ठेवायला बरेच दिवस ठेवून हे केलं पाहिजे. मग एक दोनदा असं आमचं झालं की आम्हाला खूप उशीर झाला जायला तिकडे. आता एकदमच ती पिकली होती, म्हणजे लाल लाल मिरी झाली होती. अरे म्हटलं ही लाल मिरी आता काय होतंय बघूया. मग ती लाल मिरी सोलल्यानंतर त्याच्यातून व्हाईट पेपर निघाली. अरे वा, म्हणजे हे 3-4 असे प्रोसेस आहे आम्हाला वरच्यावर करून करून ते लक्षात आलं. अच्छा, म्हणजे हे अनुभवाचं शहाणपण असतं, प्रयत्नाचं शहाणपण असतं आणि हे त्याच गोष्टीतनं आपण शिकू शकतो. मला सांगा, तुमच्यावर आणखीन एक मी गोष्ट ऐकली होती, म्हणजे व्हॉट्सअपवर तुमचे मेसेज सध्या काही व्हायरल झालेले आहेत, तुमच्या फोटो व्हायरल झालेले आहेत आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोणचं जे काही मी चित्र त्याच्यात पाहिली होती, हळदीचं असेल, मिरीचं असेल किंवा आणखीन काही गोष्टीचं, हे जर कमर्शियलाइज केलं गेलं तरी त्यात उत्पन्न आहे, तुम्ही घरगुती केलं तर त्यात समाधान आहे, नाती जोडण्याचं ते एक छान असं साधन आहे. तर लोणच्याची गोष्ट काय आणि ते कसं कशा पद्धतीने करता आणि कसं कुटुंबातून एक समाधान मिळतं? गेल्या वर्षी आम्ही लावलं होतं हळद आणि ती आंबे हळद लावली होती. बरं, आणि आम्हाला जायला जमलं नाही म्हणून तो आमचा शेतावरचा शेतकरी घरी घेऊन आला. बरं, त्यांनी एवढी अशी हळद आणली. अरे म्हटली आपल्या शेतातली? हो बाई, तुम्हीच लावायला दिलेली आणि हे मीच चाटपडली एवढी कशी आली म्हणून. बरं, मग मी थोडस त्याचं लोणचं बनवलं आणि ते आमच्या नातलग भरपूर आहेत, माहेरकडचेही आणि सासरकडचे सगळ्यांना दिले. माझ्या आम्ही स्कॉटिशच्या बागेत जातो त्या बागेतल्या मैत्रिणीने अगं म्हटलं ही थोडी थोडी हळद घेऊन बघा आणि लोणचं करा, हे लोणचं असं ट्राय करा, म्हणून त्यांना थोडस ट्राय करायला दिलं. त्यांनाही आवडलं, प्रत्येकाने घेतलं. मग मी त्यातलं बियाणं थोडं ठेवलं आणि गेल्या वर्षी लावलं. आणि गेल्या वर्षी लावल्यानंतर मी सप्टेंबर ऑक्टोबरकडे काढून बघितलं, आदल्या वर्षी एवढी आलेली मी हळद, यावर्षी थोडी पण आली नाही. अरे असं काय झालं?
हो भाई बघा ना, काहीच आलं नाही करून, का आलं नाही काय त्याचं मला रहस्य शोधण्यासाठी सुवर्ण कोकणची मदत घ्यायला लागली. बरं, आता मला सांगा ते उत्पादन एका वर्षी आलं नाही म्हणून ज्यावेळी तुम्ही शोधायला गेलात किंवा त्या कार्यशाळेत सहभागी झाला तेव्हा तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, म्हणजे उत्पन्न का नाही आलं, आपण काय चुकत होतो आणि आपण काय करायला हवं, असं काय काय तुम्हाला शिकायला मिळालं? पहिलं म्हणजे ते बावेस्किन मध्ये आम्ही बुडवून ठेवत नव्हतो. बरं, ते एक झालं. नंतर आम्ही हळद लवकर काढत होतो, ती काढली नाही, आणि माती भुसभुशीत पाहिजे, त्याला भरपूर शेणखत आणि हे एकत्र घातलं पाहिजे, आम्ही थोडं थोडं घालत होतो, तो पण हे झाला. त्यामुळे आम्ही आता ते गोमूत्र शेणखत, तो आमचा शेतकरी म्हणायचा काय झालं बाई साधं घातलं म्हशीचं शेण तर, आणि अरे म्हटलं तू आणि मी हे करतो तसं नाही, त्यांनी सांगितलंय ना त्याप्रमाणे आपण करूया. म्हणून आम्ही गोशाळेत गेलो, तिकडून दोन ड्रम भरून गोमूत्र आणलं, सुक शेण एकदम मिळालं आम्हाला गाईचं, ते शेणाच्या बॅगाच्या बॅगा आम्ही आणल्या. तो म्हणाला बाई तुम्हाला कसे मिळालं? अरे म्हटलं आपण गेलो तर मिळतं, तुला इतके दिवस सांगितलं जाऊन बघून ये, तर तो काय बघायला तयार नसता, कारण त्यांची ती इच्छा नसायची बघ कशाला हे शेणकट, हे आणि घातलं ते काय त्याच्यात काय फरक पडत नाही असं त्यांचं मत होत. तर आता मला सांगा की हे सगळं आता शिकतोय आपण, नवीन करतोय, याच मुंबईत तुम्ही एक 28 वर्षाची सेवा केली बीपीटी मध्ये, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये. आज तुमचे मिस्टर वैद्यकीय व्यवसाय असेल किंवा या निमित्तानं शास्त्रज्ञ आहेत, या सगळ्याच्या निमित्तानं तुम्हाला माणसं पाहिली असेल, या मुंबईतली बेरोजगारी पाहिली असेल. आज अनेकांचं असं झालंय की 20,000-25,000 मिळतील, 10,000 मिळतील म्हणून कुठलेही जॉब करतात, एकरच्या एकर शेती सोडून. तर तुम्ही या तरुणाला काय सांगाल की आपला पैसा खरा आपल्या मातीत आहे, थोड्याशा कष्टात आहे, काय सांगाल? आमच्या मुरबाड मध्ये जी लहान मुलं होती ती आता मोठी झाली आहेत, आणि त्यांना नोकरी नाही म्हणून सगळे रिक्षा घेतल्यात, आणि तिथे रस्त्यावरती 12 आणि 1-1 वाजेपर्यंत वाट बघत बसतात, दुपारचे उन्हाच्या तळतळतात. त्यांना गिराईक नाही मिळालं तर एका रिक्षामध्ये 15-20 लोक भरल्याशिवाय ती रिक्षा चालवणार नाही. अरे तुम्ही सगळं हे करता त्यापेक्षा ह्यातलं काहीतरी करा, तुम्हाला उपयोग होईल असं मी नेहमी सांगते. आणि माझी एक इच्छा आहे की ह्या सरांनी तिकडे जर का एखादी वर्कशॉप असं घेतलं तर त्यांना काहीतरी फायदा. मला असं वाटतं की सरांनी सतीश सर घेतील, सुवर्ण कोकण घेईल, पण तुमचं जे आता जे पीक करताय किंवा हळदीचं येतं त्याचं उत्पन्न येईल तेव्हा प्रत्येक जण तुम्हाला शोधत देतील की आम्हाला त्या सरांपर्यंत आणि सुवर्ण कोकण पर्यंत घेऊन जा. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ज्या गोष्टीनं तुम्ही तुमचं आयुष्य आता बदलायला निघताय किंवा ज्या गोष्टीनं तुम्हीही आपल्या मातीतनं सोनं काढायला निघताय ती गोष्ट काय, आणि म्हणजे सतीश सर आणि ही चळवळ तुम्हाला कशी दिसते, काय आहे या चळवळीचं वेगळेपण? नाही मला त्यांची कळकळ बघून तर खूपच बरं वाटलं. ज्यांना काहीच येत नाही ते काहीतरी करू शकतील, इकडे तुमच्याकडे पैसा नाही तर आम्ही पैसे देतो तुम्हाला, जागा नाही जागा देतो, सगळं हव्या टाईप वेगवेगळ्या टाईपने त्यांना सांगत असतात कार्यशाळेत, ते बघून पण बरं वाटलं. नक्कीच, आणि या निमित्तानं तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल की या आवर्जून या चळवळीत या, शेतकऱ्यांना जे पारंपरिक पद्धतीनं करतायत त्या प्रत्येकासाठी सुवर्ण कोकण आणि त्याची प्रशिक्षण शिबिरं किती महत्वाची आहेत? म्हणजे तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं की काय करत होतो आपल्याला कळत नाही, खूप वर्ष एखादं काम करणं म्हणजे अनुभव नाही, योग्य काम योग्य पद्धतीनं शिकून घेणं म्हणजे अनुभव, तुम्ही काय सांगाल? तेच, आमच्या मुरबाडला फक्त भात शेती करतात आणि सबन वर्षभर त्यांची शेती मोकळी असते, तर त्याच्यात काहीतरी ते करू शकतील असा आपला मला विश्वास वाटतो. नक्कीच, वैशाली ताईंच्या या उदाहरणावरनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या, त्या शिकण्यासाठी अशासाठी आहेत की आपण करण्यासाठी श्रीमंतीची, आपण करण्यासाठी उमेदीची, आपण करण्यासाठी वयाची गरज नसते, आपण करण्यासाठी आत्मविश्वासाची आणि ठामपणाची गरज असते. मुळात या चळवळीत मातीत बियाणं कसं रुजवावं, तुमच्या पैसे डबल कसे करावे ते शिकवलं जात नाही, तुम्हाला माणूस बनवणं शिकवलं जातं, तुम्हाला इतरांची मदत करणं शिकवलं जातं, आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या काळजात इतरांसाठीचा ओलावा निर्माण केला जातो. या गोष्टी ज्यावेळी येतात ना त्याचवेळी तुमची माती तुमच्यासाठी हिरवा निसर्ग म्हणून बहरून येते, आणि अर्थात हाच हिरवा निसर्ग हिरव्या लक्ष्मीच्या रूपानेही तुमच्या अंगणात शिवारात नांदत राहतो. आणि या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी अर्थातच महत्वाच्या आहेत त्या म्हणजे कार्यशाळा. या कार्यशाळा आता होणार आहेत
17 जूनला ठाणे इथे मोफत कार्यशाळा होते, 18 जूनला कोल्हापूर इथे कार्यशाळा होते, 24 जूनला मुंबई इथे मोफत कार्यशाळा होते, 25 जूनला पुणे इथे मोफत कार्यशाळा होते. या वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून ही चळवळ तुमच्यापर्यंत पोहोचते. तुम्हालाही जर या चळवळीत विशेष कार्यशाळेत किंवा डीव्हीडीच्या निमित्तानं जर आमच्याशी भेटायचं असेल, बोलायचं असेल, तर त्यासाठी एकमेव पर्याय जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरशी संपर्क साधा. तुम्हाला कुठल्या कार्यशाळेत सहभागी व्हायचं याबद्दल आमच्याशी बोला, डीव्हीडी बद्दल माहिती जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. वैशालीताई इथं आलात खरं तर तुमच्या अनुभवाची आणि या सगळ्या नव्या चळवळीची श्रीमंती तुम्ही आमच्यापर्यंत रीती केलीत. खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू.